नमस्कार, शालिनी प्लस बातमीपत्रात मी रश्मी आपल्या सर्वांचं स्वागत करते. सुरुवातीला एक नजर टाकूयात हेडलाईन्स वर. देशात ब्रह्मचारी व्यक्तींचा सन्मान व्हावा, 1000 भारी पडतो रामदेव बाबांचं वक्तव्य. वन खात्याचं नाव बदलून शिकारी खातं करा, आदित्य ठाकरेंचं वक्तव्य. प्रगती एक्सप्रेस आता नव्या रूपात नव्या ढंगात, चकाचक प्रगती प्रवाशांच्या सेवेत दाखल. सांगलीमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आंदोलन, मोटारसायकल रॅली काढून कारखान्यावर संघटनेची धडक. आणि अजित पवार यांनी घेतला विनोद तावडे यांचा समाचार, अजित पवारांनी बारामतीत केला गौप्यस्फोट. आणि आता पाहूया सविस्तर वृत्त. आयुष्यभर ब्रह्मचारी राहणाऱ्या व्यक्तींचा देशात विशेष सन्मान झाला पाहिजे असे मत योगगुरु रामदेव बाबा यांनी व्यक्त केले. ते रविवारी एका जाहीर कार्यक्रमात बोलत होते. यावेळी त्यांनी म्हटलं की आमच्याप्रमाणे आयुष्यभर अविवाहित राहणाऱ्या व्यक्तींना विशेष आदर मिळाला पाहिजे. तसेच लग्न झाल्यानंतर 2 जास्त अपत्यांना जन्म देणाऱ्या लोकांना मतदानाचा हक्क नाकारला पाहिजे असं रामदेव बाबा यांनी सांगितलं. यावेळी रामदेव बाबा यांनी देशातील वाढत्या लोकसंख्येच्या मुद्द्यावरही भाष्य केलं. जेव्हा भारताची लोकसंख्या कमी होती तेव्हा जास्त मुलं जन्माला घालण्याचा सल्ला दिला जात होता. वेदांमध्येही याचा उल्लेख आहे. अजूनही ज्यांना याची गरज वाटते किंवा ज्यांच्याकडे इतके सामर्थ्य आहे त्यांनी हे जरूर करावे. मात्र आता देशाची लोकसंख्या 125 इतकी झाली आहे. मात्र एखादा पुरुष किंवा स्त्री प्रज्ञावंत आणि विवेकी असेल तर लाखोंना भारी पडू शकतो असे रामदेव बाबा यांनी सांगितलं. ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, दिल्ली. अवनी किंवा T1 या वाघिणीला मारताना नियमांचा अवलंबन योग्य प्रकारे केला गेला नसल्याचा संशय वन्यजीव प्रेमींकडून व्यक्त होत आहे. दरम्यान T1 वाघिणीला ठार मारल्या प्रकरणी शिवसेना नेते आदित्य ठाकरेंनीही वन मंत्रालयांवर टीका केली आहे. वन खात्याने नाव बदलून शिकारी खातं असं करायला हवं अशी बोचरी टीका आदित्य ठाकरे यांनी ट्विटरद्वारे केली आहे. न्यायालयाकडून वाघिणीला मारण्याची परवानगी होती का? तिला बेशुद्ध करून पकडता आलं नसतं का? एक वन्यजीव प्रेमी म्हणून आपल्याला पडलेले हे प्रश्न आहेत. मात्र आज अवनीला ठार केलं, उद्या तिच्या बछड्यांचा किंवा आणखीन दुसऱ्या वाघांचा बळी घेतला जाईल असा आरोपही त्यांनी यावेळी केला. दरम्यान दहशत निर्माण करणाऱ्या यवतमाळच्या वाघिणीला शुक्रवारी रात्री वनविभागाच्या पथकाने ठार मारलं. या वाघिणीला आधी बेशुद्ध करण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र तिने चमूवर हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याने तिला गोळी घालण्यात आली. वनविभागाने दिलेल्या या माहितीवर संशय उपस्थित करण्यात येत आहे. बेशुद्ध करण्याचे प्रयत्न न करता थेट तिला गोळी घालण्यात आली आणि त्यानंतर केवळ छायाचित्रणासाठी या वाघिणीला डार्ट लावण्यात आला असा संशय वन्यप्रेमी व्यक्त करत आहे. अवनी वाघिणीच्या मृत्यूची बातमी आली त्या क्षणापासून वन्यजीव प्रेमींच्या विविध सामाजिक संघटनांकडून या प्रक्रियेबाबत संशय व्यक्त करणं सुरू झालं होतं. शुक्रवारी रात्री वाघिणीला ठार मारताना कुणीही पशुवैद्यकीय अधिकारी उपस्थित नव्हता, त्यामुळे नियमांचे उल्लंघन करूनही वाघिणीला ठार मारण्यात आल्याचा आरोप मोठ्या प्रमाणात करण्यात येत आहे. तर वन्यजीव प्रेमींकडून घेतलेले आक्षेप वनविभागाने फेटाळून लावले आहेत. ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, मुंबई. मुंबई पुणे मार्गावर धावणाऱ्या प्रगती एक्सप्रेसच्या सुविधांच्या दर्जात आमूलाग्र बदल करण्यात आलाय. ही रेल्वे प्रवाशांच्या सेवेत दाखल झाली आहे. प्रगती एक्सप्रेसचं हे नवीन रूप अधिक आकर्षक करण्यात आलंय. बदललेल्या रूपातील प्रगती एक्सप्रेस मधून प्रवास करणे अधिक आरामदायक असणार आहे. पुण्यातीलच रेल्वेच्या कोचिंग डेपो मध्ये प्रगती एक्सप्रेसच्या डब्यांचं नूतनीकरण करण्यात आलंय. प्रगती एक्सप्रेसचे अंतरंग आणि बाह्यरूप देखील बदलण्यात आलंय. हवा खेळती राहावी यासाठी खास पद्धतीच्या खिडक्या बसवण्यात आल्यात. डब्यात भरपूर उजेड राहावा यासाठी LED दिवे बसवण्यात आलेत. डब्यात हवेशीर वातावरण राहावे यासाठी नवीन पंखेही लावण्यात आलेत. प्रत्येक डबा आकर्षक रंगसंगतीद्वारे सजवण्यात आलाय. अधिक स्वच्छता राहावी यासाठी शौचालयात सिरॅमिक स्टाईल्स बसवण्यात आल्या आहेत. मध्य रेल्वेतर्फे 5 एक्सप्रेस गाड्यांना 10 यामध्ये समावेश करण्यात आला असून त्यांचा चेहरामोहरा बदलण्यात येणार आहे. प्रत्येक रेकमध्ये नवीन सुविधा बसवण्यासाठी 60 लाख रुपये खर्च केले जाणार आहेत. ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, मुंबई. थकीत देणी आणि FRP दिल्याशिवाय एकही कारखान्याचा धुराडा पेटवू देणार नाही. प्रसंगी कारखाने पेटवू असा इशारा देत स्वाभिमानी शेतकरी संघटनेने कारखान्यांवर धडक देण्यास सुरुवात केली आहे. दर जाहीर झाल्याशिवाय कारखाने सुरू करू नये असं आवाहन यावेळी करण्यात येत आहे. मोटारसायकल रॅली काढून जिल्ह्यातील साखर कारखान्यांवर स्वाभिमानींकडून धडक देण्यात आली.
सांगली जिल्ह्यातील ऊस दराचे आंदोलन चिघळत आहे. 5 ते 6 दिवसांपासून ऊस वाहतूक आणि तोडणी शेतकरी संघटनांकडून बंद पाडण्यात येत आहे. तर थकीत देणी आणि FRP दिल्याशिवाय कारखाने सुरू करू नये. कोल्हापूर जिल्ह्यातील कारखान्यांना शेतकरी चळवळीला समर्थन देत ज्या पद्धतीने कारखाने बंद ठेवले आहेत त्याप्रमाणे जिल्ह्यातील कारखाने बंद ठेवावे अशी भूमिका घेत स्वाभिमानी शेतकरी संघटनेने कारखान्यांवर धडक देण्यास सुरुवात केली आहे. मोटारसायकल रॅली काढून कारखाने बंद करण्याचे आवाहनही करण्यात येत आहे. सांगलीतील वसंतदादा पाटील साखर कारखान्यावर धडक दिली आहे. यावेळी शेकडो कार्यकर्ते या मोटारसायकल रॅलीत सहभागी झाले होते. कारखान्यासमोर FRP आणि थकीत देण्याच्या मागणीसाठी जोरदार घोषणाबाजी करत कारखाना प्रशासनाला कारखाना बंद ठेवण्याचे आवाहन करण्यात आले. तर जोपर्यंत FRP जाहीर होत नाही आणि थकीत देणी मिळत नाही तोपर्यंत जिल्ह्यातील एकही साखर कारखान्याचे धुराडे पेटवू देणार नाही. प्रसंगी कारखाने आणि साखर आयुक्त कार्यालय पेटवून देऊ असा इशारा यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दिला आहे. 27 ऑक्टोबरला ऊस परिषद झाल्यानंतर ऊस दरा अजून अंतिम झालेला नाही, त्यामुळे सांगली जिल्ह्यामध्ये आक्रमकपणे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचं आंदोलन सुरू आहे. गेली 4 ते 5 दिवस सांगली जिल्ह्यातल्या सगळ्या ऊसतोडी बंद पाडलेल्या आहेत, अनेक ठिकाणी टायरे पेटवलेले आहेत. पण कालपासून आम्ही हुतात्मा कारखाना, क्रांती कारखाना, सोनीरा, राजारामबापू कारखान्यावरती रॅली काढली. काल क्रांती कारखान्यानं कारखान्यातल्या काही कर्मचाऱ्यांनी गुंडगिरी करण्याचा प्रयत्न केला, काही गुंडांना त्या ठिकाणी आणलं, पण ही गुंडगिरी आम्ही चालू देणार नाही. आज आम्ही वसंतदादा कारखान्यावरती रॅलीनं या ठिकाणी आलेलो आहे. त्यांच्या प्रशासनाला विनंती केल्यानंतर त्यांनी कारखाना बंद ठेवण्याची आमची विनंती मान्य केलेली आहे. या पुढच्या काळामध्ये आरग मोहनराव शिंदे कारखाना आरग, महांकाली कारखाना कवटे मंकाळ, उदगिरी कारखाना पारे आणि नागेवाडी सहकारी साखर कारखाना नागेवाडी या कारखान्यावरती रॅलीनं जाणार आहोत. पण साखर कारखाने जर बंद ठेवले नाहीत, गेल्या वेळचे राहिलेले पैसे आणि यावेळचा FRP अधिक 200 रुपये जोपर्यंत आम्ही मिळत नाही तोपर्यंत सांगली जिल्ह्यातल्या एकाही साखर कारखान्याचं दुराडं आम्ही पेटू देणार नाही. भले त्यासाठी कारखाने पेटवावे लागले तरी चालतील, भले त्यासाठी साखर कारखान्यांची कार्यालय पेटवावी लागली तरी चालतील, पण जोपर्यंत ऊसाला चांगला दर मिळत नाही, FRP+ अधिक 200 रुपये मिळत नाहीत तोपर्यंत हा लढा, आमचा संघर्षपूर्ण लढा सुरू राहील. रस्त्यावरची आणि न्यायालय लढे स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमकपणे लढणार आहे. 26 तारखेला 17वी ऊस परिषद खासदार राजू शेट्टींनी घेतली आणि त्यामध्ये जाहीर केलं की FRP अधिक 200 रुपये, कारण 9.5 बेस रिक्वरीला त्यांनी बेस वाढवले 10, त्याचं आम्हाला मान्य नाही. आणि 9.5 रिक्वरीला 3217 रुपये होते, त्याप्रमाणे आपण ह्या वर्षाचा ऊसाचा दर जाहीर करावा असं आवाहन केलेलं आहे. आणि बरेच कारखाने गेल्या वर्षीचे अजून 200-300 रुपये अशी बाकी, आपण गेल्या वेळी ठरलं तर FRP अधिक 200 रुपये आणि ते बाकी असताना ह्या कारखानदारांनी, सांगली जिल्ह्यातले कारखाने बरेच चालू झालेले आहेत, त्यासाठी कालपासून काल आपण बरेच कारखाने केले आणि आज देखील सांगली वसंतदादा कारखान्यांच्यावर मोर्चेनं निवेदन देण्यासाठी आलो होतो आणि आज तिथं देखील झालेला आहे. प्रत्येक कारखान्यावर सांगली जिल्ह्यातली जी कारखाने चालू आहेत त्यांना आव्हान करायलंय, बाबानो गेल्या वेळची राहिलेली FRP अधिक 200 रुपये ठरल्याप्रमाणे द्या आणि पुढल्या वर्षीचं दर डिक्लेअर केल्याशिवाय कारखाने चालू करू नका, असं आव्हान करण्यासाठी आम्ही आज सांगली जिल्ह्यातली सर्व कार्यकर्ते, महेश खराडे असतील, विकास देशमुख सर पदाधिकारी घेऊन आपण आज रॅलीच्या माध्यमातून सांगली जिल्ह्यातल्या सर्व कारखान्यांना आव्हान करण्यासाठी आज रॅली काढलेली आहे. आणि जोपर्यंत ऊसाचा दर ह्यांनी डिक्लेअर करत नाही तोपर्यंत कारखाने चालू होऊ नयेत असं आम्ही आव्हान करणार आहे. ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, सांगली. विनोदाच्या तावडीतून शिक्षण ज्यावेळी सुटेल त्याचवेळी शिक्षकांना न्याय मिळेल असे वक्तव्य अजित पवार यांनी केले. तसेच नंदुरबार या दुर्गम भागामध्ये शिक्षक 15,000 रुपये देऊन मुलांना शिक्षण देत असल्याचा जुना किस्सा सांगून अजित पवार यांनी गौप्यस्फोट केला आहे. ते बारामतीत स्वराज्य शिक्षण संघटनांच्या आयोजित केलेल्या शिक्षक पुरस्कार कार्यक्रमात बोलत होते. काही डिपार्टमेंटमध्ये शिक्षक 40 ते 50 हजार पगार घेतात, मात्र काही जण मुलांना शिकवण्यासाठी 15,000 रुपये देऊन दुसरा माणूस नेमला जातो. अशा घटना नंदुरबार या दुर्गम भागामध्ये घडतात असा गौप्यस्फोट माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलाय. एखादं नाव पुरस्कार देणे
विनोदाच्या तावडीतून शिक्षण ज्यावेळी सुटेल त्यावेळी शिक्षकांना न्याय मिळेल. राज्याचे शिक्षण एक विनोद झालाय. शिक्षण मंत्र्यांनी शिक्षण क्षेत्राचा विनोद केलाय अशा शेलक्या शब्दात अजित पवार यांनी शिक्षण मंत्री विनोद तावडे यांचा समाचार घेतला. ते बारामतीत स्वराज्य शिक्षक संघ यांनी आयोजित केलेल्या शिक्षण पुरस्कार कार्यक्रमात बोलत होते. शालिनी प्लस साठी नवनाथ बोरकर, बारामती. देशात राज्यात सर्वत्र दिवाळी मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. घरोघरी पाहुण्यांना बोलावून फराळाचा आस्वादही दिला जातो. पण जे रस्त्यावर आपला संसार थाटून बसलेले असतात अशा लोकांच्या मुलांना दिवाळीचा आनंद दिलाय तो पुण्यातील नवरात्र महोत्सव समितीच्या कार्यकर्त्यांनी. पाहूया ही बातमी. गेल्या 7 वर्षापासून पुणे नवरात्र महोत्सव समितीच्या वतीनं शहरातील फुटपाथवरील गरीब मुलांना दिवाळीच्या पहिल्या दिवशी कार्यकर्ते मुलांना तेल उटणे लावून त्यांना आंघोळ घालतात. त्यानंतर त्यांना नवीन कपडे आणि फराळ फटाके फोडून दिवाळी साजरी करतात. वंचित मुले ही फुटपाथवर भटकत असतात. प्रसंगी फुगे विकून आपल्या आई वडिलांना मदतही करतात. अशा मुलांना दिवाळी सणही साजरा करणे शक्य नसते. त्यामुळे हा उपक्रम पुणे नवरात्र महोत्सव समितीने केला आहे. सर्वप्रथम सर्वांना पहिल्या आजच्या दिवाळीच्या पहिल्या दिवसाच्या गोबारसच्या हार्दिक शुभेच्छा. की आपण पाहिलं असेल की रस्त्यावर जात असताना आपण चौकाचौकामध्ये अभिमानाने तिरंगाचा झेंडा घेऊन जो मुलगा आपल्याला देत असतो, विकत असतो, फुगे विकत असतो, आपल्याला लागणाऱ्या वस्तू विकत असतो, खऱ्या अर्थानं जो कष्ट करतो आणि ज्याला खरी कमाई म्हणली जाते त्या मुलांना दिवाळी काय हे माहितीच नसतं. या अर्थाने आम्ही गेले 7 वर्षापासून हा उपक्रम आम्ही केलेला आहे चालू. की दिवाळी ही सर्वांनी मिळून एकत्ररित्या सर्व धर्म समभाव सर्व विचार पैसा अडका बाजूला ठेवून ही दिवाळी केली पाहिजे. या अर्थानं आम्ही दिवाळी साजरी करतो. आपण पाहिलं असेल की आत्ता आम्ही या मुलांना उटणं लावतो, तेल लावतो, त्यांना आंघोळ घालतो, चांगल्या साबणाने आंघोळ घालून नवीन नवीन कपडे खाऊ फराळाचं पदार्थ देत असतो. हे खूप मोठं. शालिनी प्लस साठी स्नेहा गवळी, पुणे. औरंगाबादेतील सिल्लोड येथे घटांबरी जिल्हा परिषदेतल्या शिक्षकेचा डेंग्यूच्या आजाराने मृत्यू झालाय. शिल्पा रमेश लुथडे असं मृत शिक्षिकेचं नाव आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. सिल्लोड मधील घटांबरी या गावात गेल्या 9 वर्षापासून जिल्हा परिषदेच्या शाळेत शिल्पा रमेश लुथडे या महिला शिक्षक म्हणून काम करत आहेत. त्यांना 3-4 दिवसांपासून थंडी तापाचा त्रास होत होता. गावातील डॉक्टरांकडून इलाज करून घेतल्यानंतरही ताप कमी होत नव्हता. सिल्लोड येथील खासगी रुग्णालयात दाखवण्यात आले. त्यांनी सदर रुग्णास औरंगाबाद येथे हलवण्यास सांगितले. त्यानंतर त्यांना औरंगाबाद येथील खासगी रुग्णालयात भरती करण्यात आले. डॉक्टरांनी सांगितलेल्या तपासणीनुसार त्यांना डेंग्यू असल्याचं स्पष्ट झालं. मात्र अतितापामुळे त्यांचा मृत्यू झाला. आरोग्य विभागाने या प्रकरणाची साधी दखल सुद्धा घेतली नाही. घटांबरी गावात अनेकांना तापाचा त्रास होत आहे. नागरिकांमध्ये घबराटीचं वातावरण निर्माण झालं आहे. आरोग्य विभागाने सदर गावात कॅम्प घेऊन तपासणी करावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. शालिनी प्लस साठी श्याम ठाकूर, सिल्लोड. बातमीपत्रात वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा शालिनी प्लस. अरे मरी क्या, सॉरी सर, मैंने आपको देखा नहीं. लेकिन मैंने आपको देखा, मैंने आपको पहचान भी लिया. मैं आपके पिताजी को बहुत अच्छी तरह जानता. बहुत महान इंसान थे. उनकी मैंने सारी किताबें पढ़ी. मैं तो उनका बहुत बड़ा फैन हूँ. सुबह ही मैंने उनकी फोटो पर हार भी चढ़ाया. फोटो? मेरा बाप तो जिंदा है. तिलक साहब जिंदा है? तिलक? हाँ. अरे मेरे बाप का नाम रसिकलाल है. रसिकलाल? लोकमान्य तिलक? ये आपके बाप का रोड नहीं है? तो फिर नो एंट्री पे एंट्री क्यों लिया आपने?
मुझे माफ कर दीजिए। देखिए आपके और सबकी सुरक्षा के लिए ट्रैफिक नियमों का कृपया करके पालन कीजिए, क्योंकि रोड किसी के बाप का नहीं है। वेरी गुड, चलिए रिवर्स लीजिए। सड़क सुरक्षा जीवन रक्षा। विश्रांती नंतर पुन्हा एकदा आपले स्वागत। आता पाहूयात पुढील वृत्त। वर्धा जिल्ह्यातील विदर्भातील सुप्रसिद्ध गिरडचे सीताफळ नामशेष होण्याच्या मार्गावर आहे। दिवसेंदिवस ही जुनी सीताफळाची झाडे कमी होत चालली आहे, त्यामुळे कृषी विभागाने सीताफळाची झाडे लावण्याकरता पुढाकार घेण्याची मागणी नागरिकांनी केली आहे। गिरड गावातील सुप्रसिद्ध हिंदू मुस्लिम एकतेचे प्रतीक असलेल्या फरीद बाबा दरगाह टेकडीच्या चारही बाजूंनी असलेल्या शेतातील कित्येक वर्षापासून असलेल्या सीताफळांच्या झाडाला लागणारी ही सीताफळं दरगाहाप्रमाणे महाराष्ट्रासह इतर प्रांतातही प्रसिद्ध आहेत। नोव्हेंबर महिन्याच्या शेवट आठवड्यापासून निघायला सुरुवात होत असलेल्या या सीताफळ निघण्याचा कालावधी फक्त 15 दिवसांचा असतो। या 15 दिवसात येथे खरीदाराची रेलचेल असते, मात्र दरवर्षी मागणी जास्त आणि पुरवठा कमी असल्यानं कित्येक चाहत्यांना या सीताफळाच्या चवीपासून वंचित राहावे लागत आहे। येथे असलेली सीताफळाची झाडे भरपूर वर्ष जुनी असून यातील काही झाडे दरवर्षी वाळून जात आहे, मात्र येथील शेतकऱ्यांचा उदासीनपण असा की कोणीही नवीन झाडाची लागवड करत नाही, तर कृषी विभागाकडून इतर फळझाडं लागवडीकरता मोठ्या प्रमाणात फलोत्पादन योजनेच्या माध्यमातून लाखो रुपयांचं योगदान दिलं जातं, मात्र ज्या फळाच्या नावाने गावाची ओळख निर्माण केली त्या सीताफळाकडे कोणाचे लक्ष नाही। येथील जमिनीत येणाऱ्या सीताफळाची चव ही कुठेही मिळत नसल्यानं महाराष्ट्रासह बाहेर प्रांतात त्याचे ग्राहक वर्षभर वाट पाहत राहतात। या सीताफळाची विक्री व्यवस्थापन खूप सोपी असून ज्यांच्याकडे सीताफळ निघतात ते गावातील बसस्टॉप चौकात टोपलीत फळे घेऊन बसतात आणि पाहता पाहता त्यांची टोपली देखील खाली होती। गाव महाराष्ट्रामध्ये सीताफळासाठी प्रसिद्ध असलेले गाव आहे आणि या गिरड टेकडीच्या पायथ्याशी असलेली लोकांची शेती जी आहे त्यांच्या शेतामध्ये सीताफळ आहे आणि भरपूर प्रमाणात सीताफळ आहे, पण काही आता भरपूर दिवस झाले नष्ट होण्याच्या स्थिती अवस्थेत आहे। तरी सरकारने फलोत्पादनच्या माध्यमातून कृषी विभागामार्फत सीताफळाचे झाडं देण्यात यावे अशी माझी इच्छा आहे। दरवर्षी चाहत्यांची संख्या पहा, मागणी जास्त पुरवठा कमी अशी परिस्थिती पाहायला मिळते। येथील शेतकऱ्यांनी आणि कृषी विभागाने वेळीच याकडे लक्ष दिले नाही तर काही वर्षात येथील सुप्रसिद्ध सीताफळ नामशेष होऊन सीताफळाची फक्त इतिहासातच नोंद झाल्या व्यतिरिक्त राहणार नाही, हे मात्र खरे। दरवर्षीप्रमाणे यावर्षी सीताफळे झाडे फार कमी झालेले आहे आणि सीताफळ पण कमी लागलेले आहे, त्यामुळे सीताफळेचे उत्पन्न कमी आहे आणि साईज पण छोटी राहिलेली आहे। सरकारनं काय करायला पाहिजे? आता सरकारनं त्याच्यावरती काही लावासाठी झाडे पिढे द्यायला पाहिजे का असं काय वाटतं? लावासाठी नवीन झाडं म्हणजे नवीन प्रकारचे उत्पन्न देणारी झाडं द्यायला पाहिजे, कारण गिरड सीताफळासाठी प्रसिद्ध आहे, कारण की गिरड सीताफळासाठी प्रसिद्ध झालेला आहे, त्यामुळे नवीन प्रकारचे झाडं द्यायला पाहिजे सरकारने। फरीद बाबा दरगाह टेकडीसाठी संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध असून तिथले एक वैशिष्ट्य असं आहे की गिरड या गावातील गडाच्या पायथ्याशी जे सीताफळाचे झाडं आहे पुराने लावलेले लोकांनी, त्याचे निघणारे फळं हे खूप म्हणजे टेस्टी आहे आणि खूप चविष्ट असल्याकारणाने संपूर्ण महाराष्ट्रात याची भरपूर प्रमाणात मोठी मागणी आहे। तसेच बाहेर प्रांतातही या सीताफळाची मागणी असल्याने दरवर्षी जसे सीताफळ निघायचा हंगाम येते त्यावेळेस येथे लोक आठवणीने येथील सीताफळ घेऊन जात असतात, मात्र दिवसेंदिवस सीताफळावर येत असलेल्या रोगामुळे सीताफळाचे जुने झाडे हे नष्ट होण्याच्या मार्गावर आहे आणि मागणी मोठ्या प्रमाणात असताना पुरवठा कमी। शालिनी प्लस साठी विलास नवघरे, वर्धा। दिवाळी म्हणजे तिमिरातून तेजाकडे घेऊन जाणारा उत्सव, अंधारावर विजय मिळवत सारं जग प्रकाशमय करण्याची क्षमता एक पणती ठेवते। स्वतः जळत अखिल विश्वाला तेजोमय करणाऱ्या या पणत्या विजू नये ही सामाजिक जाणीव एका दशकापासून कायम ठेवत अकोल्यात अस्पायर इन्स्टिट्यूट ऑफ ह्युमन डेव्हलपमेंट आणि युनायटेड फोरमच्या वतीनं मातृशक्तीचा गौरव करून प्रेरणादायी विचार मांडणारी लेट्स लाईफ ऑफ अ लाईफ सामाजिक दिवाळी आज पहाटे हजारो मुलींच्या साक्षीने दीपप्रज्वलन करून साजरी करण्यात आली आहे।
असं म्हणतात की एक मुलगी शिकली तर त्याचा सकारात्मक परिणाम संपूर्ण कुटुंबावर, परिणामी समाजावर होतो. हाच धागा पकडून यावर्षी समाजाला तेजोमय करणाऱ्या ग्रामीण भागातील मुली शिकाव्या आणि त्या पुढे जाव्यात आणि स्वतः बरोबरच समाजाचाही उद्धार त्यांच्या हातून व्हावा या उद्देशाने सामाजिक दिवाळीचे आयोजन करण्यात आले. सर्वोदय बालगृहातील मुलींसह जिल्हाभरातील हजारो मुलींनी एकत्र येत पहाटे आशेचे दिवे लावल्याने संपूर्ण परिसर तेजोमयी प्रकाशाने उजळून गेला होता. यावेळी अस्पायर संस्थेचे सचिन बुरघाटे, प्रयास संस्थेचे डॉक्टर अविनाश सावजी, उपविभागीय अधिकारी संजय खडसे यांच्या उपस्थितीत शिक्षणाचा ध्यास घेतलेल्या ग्रामीण भागातील 50 विद्यार्थिनींनी स्वाभिमानाने आपले शिक्षण पूर्ण करता यावे या उद्देशाने अस्पायर संस्थेच्या वतीनं शिष्यवृत्ती म्हणून सायकली भेट देऊन त्यांचा स्वाभिमान वृद्धिंगत करत ही सामाजिक दिवाळी ग्रामीण भागातील मुलींना समर्पित करण्यात आली. ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, अकोला. स्टॅच्यू ऑफ युनिटी सारख्याच रामाचा भव्य पुतळा अयोध्यात उभा राहण्याची शक्यता आहे. 151 मीटर उंचीचा पुतळा उभा राहण्याची चर्चा आता रंगू लागली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार स्टॅच्यू ऑफ युनिटी सारखाच श्रीरामाचा पुतळा अयोध्येत उभा राहण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. स्टॅच्यू ऑफ युनिटी तयार करणारे ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार हेच पुतळ्याचं काम करणार असल्याचं समजतंय. एवढंच नव्हे तर राम सुतार यांनी रामाची छोटी मूर्ती योगी आदित्यनाथ यांना दाखवली आहे आणि ती त्यांना पसंत देखील पडली असल्याचं समजत आहे. ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, दिल्ली. धनत्रयोदशीच्या दिवशी सोनं खरेदी करणं शुभ मानलं जातं, पण सोन्याचे भाव खूपच जास्त झाल्याने लोक ते खरेदी करू शकत नाही. त्यामुळे मोदी सरकारने एक नवीन योजना आणली आहे. मोदी सरकार धनत्रयोदशीच्या दिवशी स्वर्ण बॉन्ड योजनेची सुरुवात करणार आहे. पाहुयात हे वृत्त. ही योजना 5 ते 9 नोव्हेंबर पर्यंत असणार आहे. यासाठी 3,183 रुपये प्रतिग्रॅमच्या दराने सोनं खरेदी करता येणार आहे. ऑनलाईन किंवा डिजिटल माध्यमातून 50 रुपये प्रतिग्रॅम मागे सूट मिळणार आहे. यासाठी स्वर्ण बॉन्डचं मूल्य 3,133 रुपये प्रतिग्रॅम असेल. सरकारने नोव्हेंबर 2015 सॉवरेन सुवर्ण बॉन्ड योजना सुरू केली होती. योजनेच्या अंतर्गत कमीत कमी 1 ग्रॅम सोन्यासाठी बॉन्ड खरेदी केला जाऊ शकतो. प्रत्येकी वर्षी 500 ग्रॅम सोनं खरेदी करण्याची मर्यादा आहे. यामागचा उद्देश सोन्याची भौतिक मागणी कमी करण्याचा आहे. या योजनेला बॉन्डला सोन्याच्या प्रतिग्रॅमप्रमाणे मोजलं जातं. RBIच्या सूचनेनुसार सरकारी सुवर्ण बॉन्ड October 2018 ते February 2019 दरम्यान प्रत्येक महिन्याला जारी केले जातील. ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, मुंबई. काश्मीर खोऱ्यात मोसमातील पहिली हिमवृष्टी झाली आहे. उर्वरित देशाशी काश्मीरचा संपर्क तुटलाय. श्रीनगर येथे शनिवारी दुपारी हिमवृष्टी झाली. हिमाचे अनेक इंचाचे थर जमले. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार 2009 प्रथमच नोव्हेंबरमध्ये हिमवृष्टी झाली आहे. गेल्या 2 दशकात चौथ्यांदा नोव्हेंबरमध्ये हिमवृष्टी झाली आहे. 2008 आणि 2004 नोव्हेंबरमध्ये हिमवृष्टी झाली होती. काही जिल्ह्यांमध्ये जोरदार हिमवृष्टी झाली असून अनेक शहरातून हिमवृष्टीच्या बातम्या आल्या आहेत. काही ठिकाणी हिमकडे कोसळले आहेत. बांदीपोरा जिल्ह्यात गुरेज येथे हिमकडे कोसळले असून तेथे हिमाचा निपटारा करण्यासाठी यंत्रसामुग्री पाठवण्यात आली आहे. श्रीनगर जम्मू मार्ग बंद झाला असून काश्मीरचा उर्वरित देशाशी संपर्क तुटला आहे, कारण येथील वाहतूक देखील बंद झाली आहे. ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, दिल्ली. भारताचा क्रिकेटपटू अंबाती रायडूने टेस्ट क्रिकेटमधून निवृत्ती होण्याची घोषणा केली आहे. वन डे आणि T20 क्रिकेटमध्ये अधिक लक्ष केंद्रित करण्यासाठी आपण हा निर्णय घेतल्याचं रायडूनं सांगितलंय. प्रथम श्रेणी क्रिकेटमधून निवृत्त होणार असल्याचं सांगितल्यामुळे त्याचे भारताच्या टेस्ट टीम मध्ये पदार्पण करण्याचे दरवाजेही बंद झाले आहेत. 33 वर्षांच्या अंबाती रायडूने 5 वर्षाच्या त्यांच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 45 वन डे आणि 6 T20 मॅच खेळल्या आहेत. रायडूने 45 पैकी 11 वनडे 2018 खेळल्या आहेत. रायडूने 11 मॅचमध्ये 56 सरासरीने 392 रन केले आहेत. रायडूला टेस्ट क्रिकेट खेळण्याची एकही संधी मिळालेली नाही, त्यामुळे टेस्ट क्रिकेट खेळण्याआधीच त्याने या प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. रायडू आता रणजी ट्रॉफीही खेळणार नाही. ब्युरो रिपोर्ट, ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, मुंबई. कराड येथे होणाऱ्या 15व्या राज्यस्तरीय स्वर्गीय यशवंतराव चव्हाण कृषी औद्योगिक आणि पशुपक्षी प्रदर्शनासाठी मंडप उभारणीचा शुभारंभ करण्यात आलाय.
या प्रदर्शनाला लाखो शेतकरी भेट देतात. पाहूया ही बातमी. स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथी निमित्त शेती उत्पन्न बाजार समिती कराड आणि शुगर शॉट इव्हेंट मॅनेजमेंट यांच्या वतीनं 24 ते 28 नोव्हेंबर रोजी राज्यस्तरीय यशवंतराव चव्हाण कृषी औद्योगिक आणि पशुपक्षी प्रदर्शन भरवण्यात येत आहे. यावर्षी 15वे प्रदर्शन भरवले जाणार आहे. या प्रदर्शनाला राज्यभरातून जवळपास 10 लाख शेतकरी भेट देत असतात. या कृषी प्रदर्शनाचा मंडप उभारणीचा शुभारंभ यावेळी करण्यात आला. यशवंतराव चव्हाण साहेब यांच्या पुण्यतिथीनिमित्त शेती उत्पन्न बाजार समिती कराड महाराष्ट्र शासन कृषी विभाग जिल्हा परिषद सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षी 24 ते 28 नोव्हेंबर दरम्यान राष्ट्रीय पातळीवरील कृषी पशुपक्षी प्रदर्शनाचं आयोजन कराड इथं होत असतं. यंदाचं या प्रदर्शनाचं 15वं वर्ष असून आज भूमिपूजनाने या प्रदर्शनाच्या मंडप उभारणीस सुरुवात झालेली आहे. कराड मार्केट कमिटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या शेतीसाठी नवीन तंत्रज्ञान उपलब्ध व्हावं आणि जगामध्ये कसं तंत्रज्ञान नवीन विकसित झालं आहे याची माहिती व्हावी या कारणास्तव यशवंतराव चव्हाणांच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं या ठिकाणी मार्केट कमिटी कायम प्रदर्शन भरवत असते. हे सलग भरवत आलेली आहे आणि या प्रदर्शनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांनाही चांगल्या पद्धतीचं तंत्रज्ञान उपलब्ध व्हावं आणि त्यातून नवीन नवीन प्रयोग त्यांनी आपल्या शेतीमध्ये करावे आणि स्वतःच्या शेतीमध्ये अधिक प्रमाणामध्ये उत्पन्न घ्यावं यासाठी मार्केट कमिटीचा चाललेला हा प्रयत्न आहे. आणि आज त्या मंडपाचं त्या भूमिपूजन या ठिकाणी झालेलं आहे. शालिनी प्लस साठी सकलेन मुलानी कराड. वाघिरे महाविद्यालयात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीनं जनजागृती करण्यात आली. भ्रष्टाचार विषयी माहितीही देण्यात आली. यावेळी अनेक विद्यार्थ्यांचा यात सहभाग दिसून आला. शासकीय कार्यालयात नियमांचे उल्लंघन करणे म्हणजे भ्रष्टाचार होय. भ्रष्टाचार हा केवळ आर्थिक गैरव्यवहारच नव्हे तर नैतिकही असतो. कोणत्याही सरकारी कामासाठी आर्थिक वा इतर कोणत्याही स्वरूपाची मागणी केल्यास तो भ्रष्टाचार ठरतो. अशा प्रकारची जनजागृती पुरंदरच्या वाघिरे महाविद्यालयात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीनं करण्यात आली. ग्रामपंचायतीमध्ये योजना आलेली असेल, पाणी पुरवठा असेल, गॅस कनेक्शन असेल किंवा दाखला काढायचा असेल एखादा, बऱ्याच वेळेस आपण जातो ना सरकारी कार्यालयामध्ये, गेल्यावरती तुमचं काम असेल तर त्याला फी किती असते? दाखला काढायचा असेल तर 15 रुपये फी आहे 7-12 ला. सरकारी जातीचा दाखला काढायचा असेल तर तुम्ही हेलपाटे मारता तहसील ऑफिसमध्ये वगैरे, तुम्हाला कुणीतरी सांगता ना मी काम करून देतो एवढे पैसे लागतील. ड्रायव्हिंग लायसन्स किती जणांनी काढले आहे का? 18 वर्षाचे आत मिळले. ड्रायव्हिंग लायसन्स काढायची आता संधी येईल तुम्हाला, किंवा आता 12वी झाल्यावरती बाहेर जातात कुठेतरी, 11वी 12वीचा क्राऊड आहे ना, 11वी 12वीचा, त्यानंतर ऍडमिशनला जाल कुठेतरी, कोणीतरी सांगेल तुझा मेरिटमध्ये नंबर नाही लागलेला आहे, मी तुझं काम करून देतो, किंवा मेरिटमध्ये नंबर लागल्यावर पण सांगतील तुला पाहिजे ते कॉलेज पाहिजे तुझं काम करून देतो, मला 1 लाख रुपये द्यावं लागतील तुला ह्या कॉलेजला, तुला फार्मसीला ऍडमिशन मिळून देतो, तुला ह्याला ऍडमिशन मिळून देतो, तर ती सुद्धा लाच आहे. लाच देणं गुन्हा आहे तसं लाच घेणं पण गुन्हा आहे. तुम्ही म्हणता की काय माझं काम होतं तर मी लाच देऊन टाकेल, पण पुढच्या माणसाने तुमची तक्रार केली की हा माणूस मला पैसे देतोय माझं काम करून त्याचं काम करून घ्यायसाठी, तर आता नवीन कायदा आलेला आहे जो 2018 मध्ये, तर घेणं देणं दोन्ही पण गुन्हा आहे. आणि जर एखादा देताना येताना बघतोय आणि तिथं तुम्ही थांबलेला आहात आणि तुम्हाला ही गोष्ट माहिती आहे आणि जरी तुम्ही कळवली नाही तर तो पण गुन्हा आहे. शालिनी प्लस साठी सुनीता कसबे पुरंदर. शेवटी पुन्हा एक नजर टाकूया हेडलाईन्स वर. देशात ब्रह्मचारी व्यक्तींचा सन्मान व्हावा, 1000 भारी पडतो रामदेव बाबांचं वक्तव्य. वन खात्याचं नाव बदलून शिकारी खातं करा, आदित्य ठाकरेंचं वक्तव्य. प्रगती एक्सप्रेस आता नव्या रूपात नव्या ढंगात, चकाचक प्रगती प्रवाशांच्या सेवेत दाखल. सांगलीमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आंदोलन, मोटारसायकल रॅली काढून कारखान्यावर संघटनेची धडक. आणि अजित पवार यांनी घेतला विनोद तावडे यांचा समाचार, अजित पवारांनी बारामतीत केला गौप्यस्फोट. आणि बातमीपत्रात वेळ झाली येथेच थांबण्याची. ताज्या अपडेट्स आणि घडामोडींसाठी पाहत रहा शालिनी प्लस, प्रतिबिंब वास्तवतेचं. नमस्कार.